नमस्कार. वेब दुनिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. नजर टाकू आजच्या घडामोडींकडे. कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांना देवाचा दर्जा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले, त्यांनी उभारलेली सुरक्षा यंत्रणा, त्यांची दूरदृष्टी याला तोड नाही असे कौतुक काढत कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांना देव मानतात असे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी नमूद केले. महाराजांचे कार्य अतुलनीय आहे असेही त्या म्हणाल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात साजरी करण्यात आली. उच्च न्यायालयाचे कर्मचारी अधिकारी यांनीही कार्यक्रमाचे आयोजन केले होते. न्यायमूर्ती चेल्लूर यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यांचे कौतुक करत त्यांच्या कार्याची माहिती पुढच्या पिढीला कळावी यासाठी गड किल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे असेही मत व्यक्त केले. गर्मीचा कर्फ्यू एप्रिलमध्ये जून सारखी गर्मी. चंद्रपूरचा पारा 46 डिग्री पार. सूर्याचा प्रकोप यावेळेस उत्तर आणि मध्य भारतात बघायला मिळत आहे, ज्यामुळे बरेच भाग लूच्या चपेटमध्ये आले आहे. दिल्ली, एनसीआर, राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, जम्मू, हिमाचल, उत्तर प्रदेशमध्ये लू सुरू आहे. गर्मीने दिल्लीत एप्रिलमध्येच 5 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. दिल्लीचा अधिकतम तापमान 44.4 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. तसेच सर्वात जास्त तापत आहे महाराष्ट्राचे चंद्रपूर. सूर्याचा सर्वात जास्त ताप महाराष्ट्राच्या चंद्रपूरमध्ये आहे. तेथील सर्वाधिक तापमान 46.2 डिग्री सेल्सिअस आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये दक्षिण गुजरात, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तरी तेलंगणा आणि दक्षिण आंध्र प्रदेशात गर्मी वाढण्याचे संकेत आहे. तसेच लूमुळे 30 मार्च पर्यंत महाराष्ट्रात 5 लोकांचा मृत्यूही झाला आहे. आयपीएल सामन्याची 250 रुपयांची पैज मुलाच्या जीवावर भेटली. पश्चिम बंगालमध्ये क्रिकेटच्या सामन्यावर लावलेली 250 रुपयांची पैज देण्यास नकार दिल्याने 14 वर्षाच्या मुलाने त्याच्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हावडा जिल्ह्यातील दसपारा इथे राहणाऱ्या 14 वर्षाच्या मुलाने 12 वर्षाच्या छोटू पासवान याच्याशी आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्स या सामन्यावर पैज लावली होती. कोलकात्याने सामना जिंकल्यास छोटू पासवानला त्याचा मित्र 250 रुपये देणार होता. छोटूने पैसे जिंकताच त्याच्या मित्राकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर छोटूने पैसे मागण्याचा तगादा सुरूच ठेवल्याने त्याच्या 14 वर्षाच्या मित्राने साथीदाराच्या मदतीने छोटूला मारण्याचा निर्णय घेतला. इतर बातम्यांसाठी पाहत रहा मराठी.webdunia.com.